शुद्ध तुझ हलताना मन भांदी ओळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ या या जगदीश देशपांडे माझे मामा त्यांनी फोन केला होता नाही पण ते ट्रॅफिक मध्ये अडकले तर मी एकटीच आले तर नंतरची अपॉइंटमेंट घेऊ काही हरकत नाही या ना बसा तुम्ही बसा नाही ते आले नाहीयेत मी एकटीच आली आहे तर हे बघा तुमचे मामा देशपांडे सर माझे सिनियर मित्र आहेत बसा 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 रिलॅक्स तुम्ही डायरेक्ट नगरवरून आलात हो टॅक्सी करून आले हो काय काम करता तुम्ही मी एका कंपनीमध्ये एच आर ला आहे सर सेल्स टीमची मोटिवेटर आहे इन्स्ट्रक्टर आहे अरे वा आणि तुमचा नवरा काय करतो तो सेल्समध्ये अच्छा म्हणजे बिझी असेल म्हणून आज आले नाही खोटं कशाला सांगू सर मीच टाळलं म्हणजे किती झालं तरी नवरा पडला शेवटी मोकळे पाण्याने नसतं बोलता आलं म्हणून मग असं नवऱ्यापासून लपवण्यासारखं काय घडलंय रोहिणी हे बघा मला विस्ताराने सांगा सगळं मी आतून खूप डिस्टर्ब आहे डॉक्टर म्हणजे वर्ण खूप स्ट्रॉंग भासवत असले ना तरी असं आतून खूप वीक झाली आहे म्हणजे सतत मला अशी कसली कसली अशी भीती वाटत असते आत्महत्येचे विचार वगैरे मनात येत असतात आणि म्हणजे मला सॉरी मी सारखं तुम्हाला पाणी देऊ का मी रिलॅक्स 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 कमाल आहे रोहिणी तुमची अहो तुम्ही टीमच्या मोटिवेटर आहात ना तुम्ही एकट्या आला तिथे नगर होऊन तुम्हाला कसली भीती वाटते हा बरं मला सांगा तुम्ही एवढा प्रवास करून आलात तुमच्यासाठी काही चहा कॉफी सांगू काही खाणार का तुम्ही हे घ्या व्हॉट मेड यू सो एंग्शियस ऍपल नाईफ रिलॅक्स रिलॅक्स तुम्ही बसा या 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 बसा 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 बाजूला ठेवले ते या थोडी लांब आहे आहे लांब आहे डोंट वरी बसा शांत व्हा तुम्ही आधी शांत व्हा हे पाणी प्या शांत व्हा मला सांगा आत्महत्येचे विचार येतात का त्याची भीती वाटते या दोघांमध्ये एक सूक्ष्म भेद आहे आत्महत्येचे विचार येणं आणि मी आत्महत्या करीन की काय अशी भीती वाटते राईटली सेड सर लोकांना वाटतं माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात पण तसं नाही आहे मला भीती वाटते की माझ्या हातून आत्महत्या होईल मी अशी कुठली धारदार वस्तू दिसली असं ब्लेड असा एखादा किचनमधला नाईफ स्क्रूड्रायव्हर
काही असं धारधार दिसलं की वाटतं की उचलून खुपसून घेईन पोटात. मग मी काय करते, मी खूप वेगवेगळे विचार आणते डॉक्टर मनात, मुलांचे, नवऱ्याचे, माझ्या प्रमोशनचे, चांगले चांगले, पण काही उपयोग होत नाही. मला भीती वाटत राहते, वाटतं मी संपून टाकेन हे सगळं. प्लीज हेल्प मी डॉक्टर, काय होतं आहे कळत नाही मला. हे डिप्रेशन आहे, काही सुसायडिलिटी आहे, काय? ही सुसायडिलिटी आहे का अजून काय आहे ते एकदा आपण सविस्तर बोललो एकमेकांशी की मग आपण ठरूया. लहानपणापासून अशा कुठल्या गोष्टींची, कुठल्या व्यक्तींची तुम्हाला अनाठाई भीती वाटते? खूप मोठा ग्रुप होता सर आमचा, मौज मजा, दंगा मस्ती खूप करायचो आम्ही तिथेच. तेव्हाच मला आवी भेटला, आवी म्हणजे अविनाश माझा नवरा. तसा 2 वर्ष सिनियर मला, अभ्यासात जमते पण ॲथलीट, लांब उडीचा इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन सर. कॉलेजमधल्या सगळ्या मुली त्याच्यावर मरायच्या होत. मी असा उंच म्हणजे 5'9" उंची आहे त्याची, गोरा पान, असे कुरळे कुरळे केस, सगळ्या मुली मरायच्या. पण सर एक दिवस ना अविनी मलाच प्रपोज केलं, आमच्या सगळ्या ग्रुपवर बॉम्बच पडला, सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं मला आणि फॅमिलीचाही तसा काही विरोध नव्हता. विरोध फक्त एकाच मुलीने केला, रुहीने. रुही अवीवर भाळलेल्यांपैकी एक, आमच्याच ग्रुपमधली. खरं तर स्वभावापासून दिसण्यापर्यंत आम्ही अगदी 2 टोकाच्या डॉक्टर. म्हणजे मी अशी गबाळी पंजाबी ड्रेस घालणारी, घट्ट वेणी घालणारी, ती अशी कायम टिपटॉप जीन्स, टी शर्ट, मोकळे केस. मी अशी मोकळी ढकळी बोलणारी, ती अशी रिझर्व कॅटेगरीची, शिष्टच म्हणा हवं तर. आता हे खरं आहे की आवी आणि ती दिसायला अगदी मेड फॉर इच अदर आहेत, पण अवीने मला विचारलं, हा काय माझा दोष नाही ना डॉक्टर. कदाचित त्याला माझा असा मोकळे ढकळेपणा किंवा मेरिटमधली हुशारी किंवा स्वभाव आवडला असेल, त्याला रुहीचा ॲरोगन्स नसेल आवडला, पण ही काय माझी चूक असू शकत नाही. साधं डॉक्टर कॉंग्रॅट्स म्हणायचं सुद्धा जेस्चर दाखवलं नाही तिने, उलट वर जाऊन आणखीन तुला हे लग्न झेपणार आहे का, त्याचा काहीतरी कदाचित वेगळा हेतू असू शकेल, एरवी तुझ्यात आवडावं त्याला, असं काय आहे नेमकं, असं काय काय म्हणायची. असं डायरेक्ट म्हणायची? नाही नाही, म्हणजे असं अडून अडून, कधी जोकिंगली, कधी दुसऱ्यांची अनसक्सेसफुल लग्नाची उदाहरणं देऊन, कधी अगदी काळजी वाटते मैत्रीण म्हणून असं म्हणायची, मैत्रीण म्हणून तुला सावध केलं नाही असं नंतर नको म्हणू बाई, इंटरकास्ट मॅरेज आहे, असं सगळं स्ट्रॅटेजिकल बोलणं असायचं तिचं. नाही नाही, पण मी काही स्टुपिड नव्हते, तिचे सगळे ते अंडर करंट समजत होते मला. माझा जिद्दी स्वभाव वर आला, म्हटलं हिला आता माझं वैवाहिक जीवन सक्सेसफुल करूनच दाखवते. नुसते ते तंग कपडे घातले म्हणजेच पुरुषाला आकर्षक वाटतं असं काही नाही, एखाद्याला गबाळेपणातला गोडवाई आवडू शकतो, चॅलेंज म्हणून स्वीकारलं सगळं. पण हे आव्हान म्हणून स्वीकारल्यावर पुढे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही अपयश वगैरे आलं का? नाही नाही सर, अवी स्वभावाने खूप चांगला आहे, सपोर्टिव्ह आहे, जातीचं अंतरही आड नाही आलं आमच्यात. हां, तशी त्याची फॅमिली जुन्या विचारांची आहे, पण मी कष्टपूर्वक सांभाळलं सगळं. म्हणजे काय काय करावं लागलं तुम्हाला? सगळ्यात पहिलं म्हणजे घराण्याला कुलदीपक द्यायला लागला, म्हणजे पहिल्या मुलीनंतर इतक्या लगेच दुसरं मूल नको असतानाही मुलाला जन्म द्यावा लागला, त्यानंतर पाठोपाठ नोकरी धरावी लागली. अरे वा, म्हणजे जुन्या विचारांचे असून सुद्धा नोकरी करू दिली तुम्हाला? कारण सासू पैशांची लोभी, तिची मर्जी संपादन करायची तर घरात पैसा आणायला हवा, अर्थात मलाही माझा जॉब आवडायला लागला. पण मग हळूहळू वर्क प्रेशर, वर्किंग आवर्स वाढायला लागले, 60-70 हजार रुपये कोण कोणाला उगीच देईल नाही तर. मी जितकी जास्त बिझी तितके घरात पैसे जास्त. शिवाय आवी ॲकॅडमिकली फारसा काही ग्रेट नव्हता, त्यामुळे त्याला नेहमीच माझ्यापेक्षा कमी पगाराची नोकरी असायची. माझ्या मिटिंगा, सेमिनार्स, एच आर डी ट्रेनिंग ह्याच्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.
रविवारी सुद्धा क्वचितच मुलांना आई मिळायची. हा ताण मला असह्य झाला डॉक्टर. मला भीती वाटायला लागली की मुलं माझ्यापासून लांब जातील की काय. आणि मग ह्यातूनच ते आत्महत्येचे विचार मनात यायला लागले. हे सगळं मी काहीतरी स्वतःचं काही बरं वाईट करून घेईन की काय या डायलेमात मी जगायला लागले. मी असं काही ब्लेड, चाकू, सुरी, स्क्रूड्रायव्हर, दोरी असं काही दिसलं की धडधड व्हायची आतमध्ये. एरवी कम्युनिकेशन स्किल्स शिकवणार आहे मी, पण मी अशी अबोल आणि घुमी राहायला लागले डॉक्टर. आणि हे सगळं कमी म्हणून की काय माझी धारवाडला बदली झाली. नवरा मला अजिबात एकटीला सोडायला तयार नव्हता. नाही, कारण त्याला एकट्यालाच माझ्या या मनस्थितीविषयी थोडीफार कल्पना होती. तो मला नोकरी सोड म्हणाला. म्हणणार थांब एकदा जाऊन तर बघते. आणि मग मी गेले धारवाडला. आणि तिकडे गेल्यावर मात्र थोडासा रिलीफ मिळाला मला. कामाचं प्रेशरही थोडं कमी झालं. एक अटेंडंट होती सर माझ्याबरोबर, त्यामुळे थोडा आरामही मिळायचा. घरच्या दबडग्यातनं, कामातनं थोडा मोकळेपणा मिळाला. रात्री छान गाणीबिणी ऐकत मस्त झोपायचे. आणि शनिवार रविवारी मी नगरला जाऊन मुलांना भेटायचे. कधी आवी मुलांना घेऊन धारवाडला यायचा. छान क्वालिटी टाईम मिळायचा. आणि डॉक्टर तुम्हाला सांगते, ह्या सगळ्या काळात एकदाही माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला नाही. असं सगळं आमचं लग्नाचं गाडं रुळावर आलेलं असताना अचानक आमच्या कॉलेजच्या एक स्टुडंटचं रियुनियन ठरलं. मी आणि आवीनी भरपूर तयारी केली होती. म्हणजे तोच तो सगळा आमचा कॉलेजचा परिसर जिकडे आवीनी मला प्रपोज केलं, आमचा वर्ग, सगळी मौज मजा, मस्ती, आमचे मित्र, हे सगळं चालू असताना ती आली, रुही. ती जिचा तुमच्या लग्नाला विरोध होता ती? तीच जिचं चॅलेंज ॲक्सेप्ट करून मी स्वतःचं लग्न सक्सेसफुल करण्यासाठी झटले, अनेक कॉम्प्रोमायझेस केली, नको त्या विचारांना दडपून टाकलं, त्यातून निर्माण होणाऱ्या टेन्शनमधनं आत्ता कुठे बाहेर पडले, तर या रुहीने येऊन पुन्हा सगळं उचकटून काढलं. मला सांगा, मधल्या काळात तुमचा दोघींचा एकमेकींशी काही कॉन्टॅक्ट? प्रत्यक्ष नाही, पण असं फोनवर, व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे. आत्ताच्या भेटीत काय म्हणाली ती? गप्पांच्या नादात मी धारवाडला शिफ्ट झाल्याचं तिला कळलं. मी आपलं माझ्या नोकरीबद्दल सांगते, ते ही उकरून उकरून माझ्या मॅरिड लाईफबद्दल प्रश्न विचारते. म्हणजे आवी माझ्याशी अजूनही तितकाच लॉयल आहे हे कळल्यावर त्याचं कौतुक करायचं सोडून या भरल्या घरातनं मी कशाला धारवाडला गेले याबद्दल बोलत बसले. मी बदलीच्या निमित्ताने मी घरातनं सुटका करून घेतली का वगैरे असं बोलायला लागली ती. मैत्रिणीचं ऐकलं नाहीस, लग्न संसार मी नाहीच निभावू शकले या कन्क्लुजनवर आली सर ती. आठवड्यातले 5 दिवस नवरा तुझ्याशिवाय झोपू शकतो यातच सगळं आलं. असं डायरेक्ट म्हणाली? डायरेक्ट नाही म्हणाली हो, पण वी कॅन स्मेल ना. म्हणजे तिचा अर्थ तोच. पण आय कॅन अंडरस्टँड. पण तुमची मैत्रीण असूनही ती असं का वागत होती तुमच्याशी? मत्सर, जेलसी. ओके, म्हणजे तिचं अजून लग्न झालेलं नाहीये ना सर. ती अजून तशीच आहे, मेंटेन्ड, सुंदर. कदाचित तिला अजूनही आवीबद्दल मनातून ओढ वाटत असेल. आवीनी मला प्रपोज केलं या शॉकमधनं ती बाहेर आली नसेल. तिने अनेकदा स्वतःला कदाचित पेअर म्हणून आवीबरोबर इमॅजिनही केलं असेल. मग पुढे तडकले मी, म्हणलं नगरला परत बदली करून घेते, हिच्या नाकावर टिचून फॅमिली बरोबर नगरला राहून दाखवते. मग आले मी नगरला, सोडलं धारवाड, सोडून नगर. आवी खूप खुश झाला, माझं परत सगळं तेच सुरू झालं. पण घर, संसार, मुलं, नोकरी, सेमिनार्स, वर्कशॉप्स, डबे, पाहुणे रावळे, ओढा ताण, काम, स्ट्रेस, तेच तेच तेच, सगळ्या भीत्या, सगळं अनबेरेबल व्हायला लागलं सर मला. तेच पुन्हा वस्तू दिसले की भीती, स्वतःला संपवण्याचे विचार.
म्हटलं आता नाही मला सहन होतं आणि एकटीला असं ओढता येत नाही, कुणाची तरी मदत घ्यायला हवी हो म्हणून मी मामांना फोन केला, त्याने तुमचा रेफरन्स दिला, मी आले इथे. खूप झाले मला अनबेअरेबल होते, सॉरी. शांत व्हा, रिलॅक्स. सॉरी डॉक्टर, मी ना खूप आगळ पगळ बोलले पण मला ना आता खरंच सहन होत नाहीये म्हणून मी. नाही नाही, बरं गेलं इकडे. तुम्ही अगदी बरं गेलं, अगदी बरं गेलं. तुम्ही जे काही तुमच्या मनात साचलं होतं ते सगळं तुम्ही माझ्यासमोर व्यक्त केलं. आता मोकळं वाटतंय का? थोडं बरं वाटतंय. दीर्घ श्वास. आता मी काय सांगतो ते शांतपणे ऐकायचं. मुळात याच्यातल्या अर्धे अधिक प्रॉब्लेम्स तू स्वतःच्या अति विचार करण्याच्या सवयीने स्वतःवरती सोडून घेतलेस. लग्न ही आनंदासाठी करण्याची गोष्ट आहे, आपल्या जोडीदाराबरोबरच्या सहजीवनासाठी करण्याची गोष्ट आहे, आपल्या शरीर आणि मन याच्या गरजेसाठी करण्याची गोष्ट आहे, मुलाबाळांसाठी करण्याची गोष्ट आहे, प्रेमाने करायची गोष्ट आहे. ती तू इतरांना सिद्ध करण्यासाठी कशी काय करू शकतेस? तुला हवी आवडतो, हवीला तू आवडतेस, मग यात इतर गोष्टींचा संबंध कुठे येतो? अशा एका मैत्रिणीची शेरेबाजी तू मनावरती घेण्याचं कारण काय? आणि ती मैत्रीण पण अशी की जिचा तुझ्या आणि आवीच्या नात्याबद्दलचा पूर्वग्रह आहे, आयुष्यातनं काढून टाक तिला. नाही सर, तिला आता माझ्या डोक्यातनं काढू शकेन की नाही माहीत नाही. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण माझ्या मनाचा एक कोपरा तिने कायमचं व्यापून टाकलंय. रोहिणी, तू जर असंच बोलणार असेल तर मला काय वाटेल की तुलाच तुझ्या रिलेशनशिपबद्दल कॉम्प्लेक्स आहे. कदाचित ती नॉर्मल बोलत असेल, तू त्याच्यातनं काहीतरी वेगळा अर्थ काढत असेल. कसं वेगळा अर्थ काढेन मी सर? पण ठीक आहे ठीक आहे, मी नाही असा काही वेडावाकडा विचार करणार. प्रॉमिस. ठीक आहे, मी तुला त्या चांगल्या मनस्थितीसाठी काही औषधं लिहून देतोय. ही नियमित घ्यायची आणि पुढच्या 10 दिवसांनी मला येऊन भेटायचं. या औषधाने तुला नक्की बरं वाटेल. आणि मनात वेढेवाकडे विचार येऊ देऊ नकोस, ठीक आहे? तुमच्या बोलण्याचा आणि ट्रीटमेंटचा तिच्यावर बऱ्यापैकी परिणाम झालाय सलील. ती शांतही झाली आहे आणि तिला रात्रीची झोपही लागते म्हणाली. चला, उत्तम. ती हुशार आहे मुलगी, फक्त कधी कधी अति विचार करण्याची सवय माणसाला घातक ठरते. म्हणजे आपल्या यश अपयशाचं मोजमाप ती मैत्रिणीला काय वाटतं यावरनं ठरवते. म्हणजे आपला लोकस ऑफ कंट्रोल दुसऱ्याच्या हाती देऊन माणसाला आयुष्य कसं जगता येईल, मी तिला अगदी स्पष्टपणे सांगितलं. पण तिच्या सगळ्या मैत्रिणी मला माहिती आहेत, त्या खूप सपोर्टिव्ह आहेत. इनफॅक्ट आमच्याकडे त्या येत जात असतात. त्यांच्यातलं तिला कोणी विनाकारण मानसिक त्रास देईल असं मला तरी वाटत नाही. नाही नाही, रुही नावाची कोणी मैत्रीण आहे, तिच्याबद्दल सांगत होती. रुही? काय झालं? नाही, अशी मैत्रीण मला कोणी आठवत नाहीये. पण अहो, रोहिणीलाच आम्ही रुही या घरगुती नावाने हाक मारतो. काय? हो, ती माझ्या मनातून जाणं शक्य होईल की नाही कोणास ठाऊक. तुमचं म्हणणं पटतंय, माझ्या मनाचा एक कोपरा तिने कायमचा व्यापून टाकला. हे माझ्या लक्षात कसं नाही आलं? म्हणजे तिने मला संकेत दिले होते पण मीच दुर्लक्ष केलं. रोहिणीच्या मनाने एक सायकोटिक डिफेन्स तयार केलाय, स्किझोफ्रेनियाग्रस्त मन तयार करताना तसं. स्किझोफ्रेनिया म्हणजे जेव्हा आपण खूप तणावात असतो तेव्हा आपलं मन एक संरक्षक व्यवस्था तयार करतं, डिफेन्स मेकॅनिझम. बरोबर बरोबर. यात एकमेकांशी भांडणाऱ्या आपल्याच मनाचे दोन भाग तयार होतात. ज्या भागाचे विचार आपल्याला पटत नाहीत, तो आपला नाही, तो परकाय, अशी एक सोयीची व्यवस्था मन तयार करतं. रोहिणीचा हाच संघर्ष तिच्या मनाबरोबर चालू होता आणि याचाच असह्य ताण होऊन तिच्या मनाशी दोन शकलं झाली, एक रुही आणि एक रोहिणी. फार शॉकिंग आहे सगळं. अविनी ज्या क्षणी तुला प्रपोज केलं, तुमचं लग्न ठरलं, तेव्हापासून तुझ्या मनामध्ये एक द्वंद्व सुरू झालं. करू का नको करू, या लग्नासाठी मी सक्षम आहे का नाही,
लोक काय म्हणतील? आवी आयुष्यभर माझ्यावरती प्रेम करत राहील का? एक ना अनेक, त्यात तुझं वय लहान होतं, त्यात तू सेन्सिटिव्ह, पण तरीसुद्धा हे लग्न टिकवण्यासाठी तू मनापासून कष्ट घेतलेस हे महत्त्वाचं. पण हा मनातला संवाद तू विसंवादी होण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीस. रोहिणी, दुसरं कोणीतरी असेल ना तर आपण त्याच्याशी भांडू शकतो, पण आपलं मनच जर वैरी झालं तर? त्यामुळे ज्या आपल्या मनाला आपण आपला वैरी समजतोय त्याला एकटं पाडल्याशिवाय त्याच्याशी वाद कसा घालणार? आणि यातनं तुझ्यामध्ये निर्माण झालेला अनबेरेबल ताण तो संपवण्यासाठी हे आत्मघाताचे विचार तुझ्या मनात यायला सुरुवात झाली. पण एक लक्षात ठेव रोहिणी, तू अतिशय कर्तबगार, अतिशय हुशार, बुद्धिमान मुलगी आहेस. तू तुझं घर संसार अतिशय उत्तम सांभाळतीयस. तू मोटिवेटर आहेस तुझ्या कंपनीची, त्यामुळे तुला कुठल्याही गोष्टींची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आपल्या बुद्धीचा वापर कामाच्या ठिकाणी करायचा आणि भावनेचा वापर आपल्या मुलांवरती आणि आपल्या नवऱ्यावरती प्रेम करण्यासाठी करायचा. ती काहीच बोलली नाही, तिने प्रतिवादही केला नाही. याचाच अर्थ स्वतःला आत्मपरीक्षणासाठी सिद्ध करण्याकडे तिचं पहिलं पाऊल पडलंय. रोहिणी तिच्या घरी परतली. विद्यार्थीदशेत यश, तरुणपणी सुख आणि गृहस्थाश्रमात आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या. पण आयुष्याच्या या बेरीज वजाबाकीत हातची उरलेली संध्याकाळ जर समाधानी नसेल तर या सगळ्याला काहीच अर्थ नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.